तुमच्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण चौकोनाच्या रचनेशी संबंधित गैरसमज पाहणार आहोत. गैरसमज: शिक्षिका वर्गात हा प्रश्न विचारतात. एका असाधारण समांतरभुज चौकोनाच्या रचनेसाठी कमीत कमी किती मापांचे मूल्य लागेल? चारू, मीरा आणि सोनियाची उत्तरे काही अशा प्रकारची आहेत. चारूचे उत्तर आहे 5, मीराचे उत्तर आहे 2, सोनियाचे उत्तर आहे 3. तुम्ही सांगू शकता का की कोणाचे उत्तर बरोबर आहे आणि का? तर चला पाहूया, चारूने पर्याय 1 ची निवड का केली आहे. जसे की आपण सुरुवातीपासून शिकत आलो आहोत, कोणत्याही चौकोनाच्या रचनेसाठी 5 मापांचे मूल्य आवश्यक आहे, जे काही अशा प्रकारे आहे. जेव्हा 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असेल, जेव्हा 2 कर्ण आणि 3 बाजू दिलेल्या असतील, जेव्हा 2 संलग्न बाजू आणि 3 कोण दिलेले असतील, जेव्हा 3 बाजू आणि त्यांच्यामधील 2 कोण दिलेले असतील, त्यामुळे चारूने पर्याय 1 ची निवड केली, जे की चुकीचे उत्तर आहे. मीराने विचार केला की पर्याय 2 हे बरोबर उत्तर आहे. तुम्ही सांगू शकता का किती असा विचार का करते? एकदम बरोबर. मीराला माहित आहे की समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू आणि कोनांचे माप समान असते, आणि ती हा विचार करते की अशा प्रकारे जर 2 बाजूंचे माप माहित असेल तर एका समांतरभुज चौकोनाची रचना शक्य आहे. समजा एका समांतरभुज चौकोनाच्या संलग्न बाजू ए बी आणि बी डीचे माप 7 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर आहे, ज्यातून आपण हा निष्कर्ष काढू शकतो. हो, ह्या स्थितीमध्ये समांतरभुज चौकोन तर बनेल, पण तो असाधारण असेल. चला यावर चर्चा करू. समजा आपण समांतरभुज चौकोन ए बी डी सी काही अशा प्रकारे काढूया. ए बी डी सी ची संलग्न बाजूंचे माप 7 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर आहे. या मापांनी आपण एका आयताची रचना देखील करू शकतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की संलग्न बाजूंच्या मापाने समांतरभुज चौकोन तर काढता येईल, परंतु तो एक असाधारण असणार नाही. त्यामुळे फक्त संलग्न बाजूंच्या मूल्याने एक असाधारण समांतरभुज चौकोन काढला जाऊ शकत नाही. आता प्रश्न हा आहे की संलग्न बाजूंच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी किती मापांची गरज आहे? समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंचे माप आपल्याकडे आहे, तर किती कोनांच्या मापाने एक असाधारण समांतरभुज चौकोन बनेल? हो, जर आपल्याला एका कोनाचे माप माहित झाले तर सर्व कोनांचे माप शोधता येऊ शकते, कारण समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनाचे माप समान असते आणि संलग्न कोन पूरक असतात. उदाहरणार्थ जर प्रश्नामध्ये संलग्न बाजूंचे माप 7 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर आणि कोन बीचे माप 70° दिले गेले, याच्या मदतीने आपण समांतरभुज चौकोनाच्या बाकी कोनांचे माप काही अशा प्रकारे काढू शकतो. आपल्याला कोन ए आणि कोन डी 110° समान मिळतील आणि कोन सी 70° समान मिळेल. अशा प्रकारे आपण समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोनांचे माप माहित केले आहे आणि ही मूल्ये घेऊन
एका असाधारण समांतरभुज चौकोनाची रचना केली जाऊ शकते। अशा प्रकारे आपल्याला एका असाधारण समांतरभुज चौकोनाच्या रचनेसाठी फक्त 3 मापांची, 2 संलग्न बाजू आणि 1 कोन यांची आवश्यकता आहे। त्यामुळे सोनियाचे उत्तर अगदी बरोबर आहे। आज आपण चौकोनाच्या रचनेशी संबंधित गैरसमज पाहिले।